नमस्कार, स्वरा किचनच्या नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण अगदी सरळ साध्या सोप्या पद्धतीमध्ये खमंग असा ढोकळा बनवणार आहोत. त्यासाठी आपण मिक्सरमध्ये ढोकळ्याचं मिश्रण आहे ते पूर्णपणे मिक्सरमध्ये फिरून ते आपण बनवून घेणार आहोत. आपल्याला याच्यासाठी फेटायची गरज नाहीतर आपल्याला काय करावं लागतं, ढोकळा बनवताना आपल्याला ढोकळ्याचं मिश्रण फेटावं लागतं. ते न फेटता आज आपण डायरेक्ट मिक्सरमध्ये ढोकळ्याचं बॅटर बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे 1 बाऊल एवढं बेसन घेतलेलं आहे. आता या बेसनमध्ये मी 2 हिरव्या मिरच्या घालून घेणार आहे. एक इंच आलं, आल्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत मी इथे, आणि 3 लसणीच्या पाकळ्या. आता आपण यामध्ये लिंबाचा रस घालणार आहोत. इथे मी 1/2 लिंबू घेतलेलं होतं, त्याचा रस पिळून घातलेला आहे. तुम्ही यामध्ये दह्याचा सुद्धा वापर करू शकता. आता यामध्ये आपण साखर घालून घेणार आहोत. मी इथे 2 चमचे साखर घालून घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ. आता आपण 1 बाऊल एवढा बेसन घेतलेलं होतं, हा 1 बाऊल एवढं बेसन, त्याचा 1/2 बाऊल एवढा आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. आता यामध्ये आपण पाणी घालून याचं मिश्रण चांगलं असं बनवून घेणार आहोत. घेतलेला आहे, याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. एकदम आपल्याला पातळ सुद्धा बनवायचं नाही किंवा घट्ट सुद्धा हे बॅटर बनवायचं नाही. हे पहा, अशा पद्धतीने हे बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे. तर पहा, मी हे आता या बॅटर मध्ये आपण 2 पळी एवढं तेल ओतून घेणार आहोत, जेणेकरून तेलामुळे आपला इथे ढोकळा छान असा खमंग बनेल आणि छान अशा जाळ्या सुद्धा सुटतील आणि स्पंजी बनेल. यासाठी मी इथे 2 पळी एवढं तेल ओतून घेतलेलं आहे. तेल घालून हे आपल्याला व्यवस्थित चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीचा खमंग ढोकळा तुम्ही सुद्धा तुमच्या घरी एकदा नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला सुद्धा आवडेल. आणि हा ढोकळा तुम्ही मुलांना डब्यामध्ये देऊ शकता किंवा इतर वेळेच्या नाश्त्यासाठी, सकाळच्या, संध्याकाळच्या, मधल्या वेळेच्या नाश्त्यासाठी तुम्ही हा ढोकळा खाऊ शकता. तर पहा, यामध्ये मी तेल चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे 2 मिनिटभर आपण साईडला ठेवणार आहोत आणि एका केकच्या टिन मध्ये आपण तेलाने ग्रीस करून घेणार आहोत केक, जेणेकरून ढोकळा चिकटणार नाही यासाठी आपण असं करायचं आहे. आता यामध्ये आपण चिमूटभर खायचा सोडा घालून घेणार आहोत. हे घातल्यानंतर आपल्याला 2 मिनिटभर एवढं चांगलं फेटून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला हे ढोकळा बनवण्यासाठी टीन मध्ये ओतून घ्यायचं आहे. आता या केकच्या टिनला थोडस टॅप करून घ्यायचं आहे. तर पहा, मी इथे पाणी अगोदरच गरम करून ठेवलेलं होतं. आता यामध्ये आपल्याला हा
तीन घालून घ्यायचं आहे, ठेवून घ्यायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे. आणि हा आपल्याला ढोकळा 30 मिनिटभर स्लो फ्लेमवरती वाफवून घ्यायचा आहे. आपली 30 मिनिटं झालेली आहे. आपण यामध्ये आता सुरी घालून बघूया. हे सुरीला बॅटर अजिबात चिकटत नाहीये. पाहू शकता तुम्ही इथे सुरीला बॅटर चिकटत नाहीये, म्हणजे आपला इथे ढोकळा बनून तयार झालेला आहे. आणि ढोकळा छान असा फुललेला सुद्धा आहे, तुम्ही पाहू शकता. आता हा आपण काढून घेऊया. काढून चांगला थंड होईपर्यंत आपण हा साईडला ठेवून देणार आहोत. आता हा ढोकळा थंड झाल्यानंतर साईडच्या कढाया आपोआप सुटणार आहेत, त्यासाठी आपण 15 ते 20 मिनिटभर याला थंड करण्यासाठी ठेवणार आहोत. तोपर्यंत आपण याच्यावरती घालण्याची फोडणी तयार करून घेऊया. मी एका कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे. मी एक पळी एवढं तेल घालून घेतलेलं आहे यामध्ये. आता यामध्ये मोहरी घालून घ्यायचं आहे. मी एक मोठा चमचा एवढी मोहरी घालून घेतलेली आहे. मोहरी छान अशी तेलामध्ये तडतडवून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायच्या आहेत मिरच्या. मी हिरव्या मिरच्या अशा उभ्या कट करून घेतलेल्या आहेत. त्या घालून आपण चांगले असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण कढीपत्त्याची पानं घालून घेणार आहोत. मी ते 8 ते 9 एवढी कढीपत्त्याची पानं घालून घेतलेली आहे. आता ही चांगली आपण तेलामध्ये परतवून घेणार आहोत. आता यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत. मी इथे 1/2 ग्लास एवढं पाणी घालून घेतलेलं आहे. मुठभर एवढा हिंग घालून घेणार आहोत. 1 चमचा साखर आणि चवीनुसार मीठ. हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं. साखर आणि मीठ चांगलं लागेपर्यंत आपण हे उकळवून घेणार आहोत. आणि हे ढोकळ्यावरती घालताना एकदम थंड करून घालायचं नाही, तर थोडं मीडियम असेपर्यंत आपण हे ढोकळ्यावरती घालून घ्यायचं आहे. आता याच्या कडा आपण तैल करून घेणार आहोत, सोडवून घेणार आहोत. इझी अशा निघतायत सुद्धा. आता हे आपण एका ताटावरती पलटी करून वरून थोडस ठोकून घ्यायचं आहे. पहा इथे अजिबात कुठेही ढोकळा आपला हे झालेला नाहीये, चिकटलेला नाहीये भांड्याला, पाहू शकता इथे. आता आपण कट करून घेणार आहोत. तुम्हाला ज्या शेपमध्ये पाहिजे त्या शेपमध्ये तुम्ही कट करून घेतलं तरी चालेल. मी इथे चौकोनी शेपमध्ये कट करून घेत आहे. तुम्हाला मी याचा एक पीस काढून दाखवते. छान असं स्पंजी झालेला आहे, पाहू शकता तुम्ही इथे. आता आपण यावरती ही फोडणी बनवून घेतलेली ती घालून घेणार आहोत. तर पहा इथे आपला मस्त असा स्पंजी ढोकळा बनून तयार झालेला आहे. पाहू शकता एकदम सॉफ्ट असं झालेलं आहे. आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसह शेअर सुद्धा करा हा व्हिडिओ. थँक्यू.